प्रिय बंधु भगिनींनो, पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये आणि यहोवा देवाच्या दयाळू कृपाळू नावामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये मी आपणा सर्वांना सलाम करीतो. आणि आज भक्तीचा हा कार्यक्रम आपण ऑनलाईन पार पाडित असताना देवाचं वचन आपण ऐकून घेऊया. आणि प्रेषितांची कृत्ये याचा दुसरा अध्याय आणि 37 पुढील काही वचने आपण ऐकूया. प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय 37 ते पुढे आपण 41 वचने वाचून पाहूया. हे ऐकून त्यांच्या अंतकरणात चुरचूर लागले आणि ते पेत्र व इतर प्रेषित यास म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हास, तुमच्या मुलाबाळास व सर्व जे दूर आहेत त्यास, म्हणजे जितक्यास प्रभू जो आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यास आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टीने त्यास साक्षी दिली व बोध करून म्हटले, या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्याने त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यात भर पडली. वाचलेली वचने देवा आम्हासाठी आशीर्वादाचे करो, त्याला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रार्थना करूया. जीवन देवापा, जी वचने आम्ही वाचलेली आहेत ते आमच्यासाठी आशीर्वादाचीच आहेत, ती ग्रहण करून स्वीकारून देवाप्पा आमचं जीवन अधिक अधिक आध्यात्मिक बनवण्यासाठी, आत्म्यामध्ये परिपूर्ण बनवण्यासाठी आम्हा सर्वांचं तो सहाय्य कर. येशू ख्रिस्ता प्रीत्यर्थ विनंती केली म्हणा बाप्पा, आमेन आमेन आमेन. प्रिय बंधु भगिनींनो, गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण पवित्र आत्म्याच्या बद्दल माहीत करून घेतलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताकडे 7 प्रकारचा पवित्र आत्मा कशाप्रकारे होता आणि ते 7 प्रकारचे आत्मे, त्याविषयी आपण विशेषण ऐकून घेतली. नंतर आपण पवित्र आत्म्याचा अभिषेक कसा आवश्यक आहे याबद्दल आपण गेल्या 2 आठवड्यापूर्वी ऐकून घेतलं. आणि गेल्या आठवड्या आपल्याला माहीत आहे की रेव्हरंट अमोल पवार पाळक साहेब यांनी भक्ती चालवली संदेश दिलेला आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याबद्दलच मी अधिक याही रविवारी आपल्याला सांगावं म्हणून हा शास्त्रभाग मी निवडलेला आहे. हा शास्त्रभाग आपल्याला काही नवीन नाही, कारण सर्व शिष्यांना 50 दिवशी पवित्र आत्मा प्राप्त झाला. आणि पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर घाबरलेले भेदरलेले शिष्य हे सर्व बाहेर पडले आणि शलमोनाच्या दिवडीवरती येऊन मग पेत्रानं भाषण केलं. आणि ते भाषण ऐकून अनेकांच्या मनाला चुरचूर लागली, चुरचूर त्यांच्या मनाला लागली. आणि यहुदी लोकांना सुद्धा चुरचूर लागली. हेलेनी लोक, म्हणजे जे यहुदी इतर होते, त्यांना सुद्धा मनाला चुरचूर लागली. कशाबद्दल लागली? तर त्यांनी जीवन देवाच्या पुत्राला, आपल्या तारणाऱ्याला, येशू ख्रिस्ताला, निष्पाप अशा रक्ताला क्रूस खांबावरती ठार मारलेलं होतं. आणि त्या रक्ताबद्दल पेत्र त्या ठिकाणी साक्ष देऊन बोललेला होता. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल, त्याच्या मरणाबद्दल, त्यानंतर त्याच्या पुनरुत्थानाबद्दल आणि स्वर्गारोहणाबद्दल पेत्रानं त्या ठिकाणी संदेश दिला. आणि त्या येशूनं आपल्याला पवित्र आत्मा कसा पाठवला त्याबद्दल सुद्धा त्यानं सांगितलं. आणि ते लोकसुद्धा जमलेले त्या ठिकाणी साक्षी होते, कारण पवित्र आत्मा त्यांना मिळाला असल्यामुळे ते यहुदी लोक होते आणि इब्री भाषा बोलणारे होते. अरेमिक भाषा, लोकल भाषा त्यांची होती, ती बोलणारे लोक होते, अडाणी अज्ञानी होते. परंतु तिथं एकत्रित असणाऱ्या सर्व यहुदी लोकांना, विदेशी लोकांना, हेलेनी लोकांना, त्यांच्या त्यांच्या भाषामध्ये ते लोक बोलत असलेला संदेश त्याने ऐकला. पेत्र आणि शिष्य त्यांच्या भाषेमध्ये बोलत होते. आणि कशामुळं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं आपण ऐकलं, की त्यांच्यावरती अग्नीचे जीवा
आल्या आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या जीवा आणि जीवा म्हणजेच भाषा त्यांना जीवेची भाषा जगामध्ये ज्या भाषा होत्या आणि त्या भाषा बोलणारे लोक जे त्या ठिकाणी एकत्रित झाले होते त्या भाषेमध्ये ते संदेश देऊ लागले बोलू लागले त्यांच्याशी आणि हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्यक्ष डोळ्याने त्यांनी पाहिलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या मनाला सुरसूर लागली सुटपुट लागली आणि आपण आयोग्य केलं असं त्यांना वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी पेत्राला म्हटलं की आम्ही आता काय करावे आणि मग पेत्र त्या ठिकाणी जो बोललेला आहे ते आपण प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय आणि 37 वचनापासून 41 वचनापर्यंत ऐकलेलं आहे आणि पेत्र त्यांना काय म्हणतो आहे की तुम्ही पश्चाताप करा तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल. तीन गोष्टी करायला या ठिकाणी पेत्र सांगत आहे मनाला चुरचूर लागलेल्या लोकांना. पेत्र सांगत आहे की तुम्ही पहिल्यांदा पश्चाताप करा तुमच्या दुष्कृत्यांच्याबद्दल तुमच्या पापांच्याबद्दल कबुली द्या आणि त्याच्याबद्दल शोक करा रडा देव बापाजवळ येशू ख्रिस्ताजवळ आणि त्याची कबुली देऊन पश्चाताप करून ती पापं सोडण्यासाठी तुम्ही निर्धार करा आणि तसं अभिवचन देवाला आणि येशू ख्रिस्ताला त्याच्या पुत्राला द्या आणि मग तुमच्या पापांची क्षमा प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या रक्ताच्या द्वारे होईल. देवबाप तुमच्यावरती दया करेल आणि तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला होईल आणि मग पश्चाताप केल्यानंतर पापाची क्षमा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र आत्म्याचं दान कोणाला प्राप्त होणार आहे? जे आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतात आणि विनम्र होऊन देवाजवळ येतात आणि पापाची कबुली देऊन सोडून देण्याचा निर्धार करीतात, येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करीतात. तारण म्हणजे पापापासून सुटका, सैतानापासून सुटका, पापापासून मुक्ती आणि सैतानाच्या दासत्वातून गुलामगिरीतून मुक्तता. आणि मग अशा प्रकारे तुम्हाला पापाची क्षमा मिळाल्यानंतर सुटका मिळाल्यानंतर पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मिळेल. प्रिय बंधु भगिनींनो, बऱ्याच वेळा आपण पापात असतो पश्चाताप करत नाही आणि मग त्यामध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये बाप्तिस्मा घेत नाही आणि त्यामुळं काय होतं की आम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळत नाही. काही काही वेळेला पश्चाताप न करता पापाची क्षमा प्राप्त करून न घेता आम्ही बाप्तिस्मा घेतो, आमच्या मुलांचे बाप्तिस्मे करीतो आणि मग त्यामुळं आम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळत नाही. लहानपणीसुद्धा मुलांचे बाप्तिस्मे केलेले असतात किंवा आपलेसुद्धा लहानपणी बालपणी आपल्या आईवडिलांनी बाप्तिस्मे केलेले असतात तेव्हा पापाच्या क्षमाबद्दल किंवा पश्चातापाबद्दल आपल्याला ज्ञान नसतं. म्हणून आपल्याकडे दुसरा विधी आहे की दृढीकरणाचा विधी. दृढीकरणाचा विधी म्हणजे काय? विश्वासामध्ये अधिक दृढ होण्यासाठी तो केलेला विधी आहे. त्या विधीच्या वेळेलासुद्धा आपण पश्चाताप करायचा आहे, पापाची कबुली द्यायची आहे, पाप सोडून देण्याचा निर्धार करून येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याचं दान आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याच्यापासून पाप क्षमा, तारण मुक्ती आणि सैतानापासून सुटका करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पवित्र आत्म्याचं दान त्या दिवसापासून दृढीकरणाच्या विधीपासून आपल्याला प्राप्त होतं. आणि दृढीकरणाचा विधी आपण का करतो? तर मंडळीमध्ये मिळवून घेण्यासाठी, प्रभू भोजनिष्ठ सभासद होण्यासाठी, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळणारं प्रभूभोजन त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण तो दृढीकरणाचा विधी आपण घेतो. आणि त्यावेळी आपल्याला कळत असतं, कारण तो प्रौढपणाचा विधी असतो. आणि मग त्या विधीमध्ये काय असतं की आपल्याला मंडळीत मिळवून घेण्यासाठी अधिकार प्राप्त होतो. आणि मंडळी म्हणजे काय? तर येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि येशू ख्रिस्ता शरीराचा मस्तक आहे आणि त्या शरीरामधले आपण अवयव बनतो. याचाच अर्थ काय? येशू ख्रिस्ताच्या
द्वारे आपल्याला सर्व काही सामर्थ्य मिळतं. त्याच्याकडे जसा पवित्र आत्मा होता आणि जगामध्ये मानवी शरीरामध्ये तो असताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तो देवाची महत्कृत्य करू शकला. आणि आपल्याकडं सुद्धा पवित्र आत्मा येतो, पवित्र आत्म्याचं दान मिळतं आणि आपण सुद्धा मंडळीचे सभासद म्हणजे येशुख्रिस्ताच्या शरीराचे अवयव झाल्यानंतर आपोआप येशुख्रिस्ताच्या मस्तकाच्या द्वारे वरून आपल्याला आपल्या अवयवामध्ये शरीरामध्ये आपल्याला पवित्र आत्मा मिळतो आणि तो पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होतो. त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे का दृढीकरणाच्या विधीपासून ते आत्तापर्यंत? आणि प्रभुनिष्ठ सभासद होण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. आणि प्रभुभोजन हे कशाचं प्रतीक आहे? तर प्रभुभोजन हे पापक्षमेचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्तानं सर्व मानवजातीचं पाप छालन करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. भाकर हे त्याच्या शरीराच्या बलिदानाचं प्रतीक आहे प्रभुभोजनाच्या मधील. आणि द्राक्षारस हे त्याचं निष्पाप निष्कलंक निरागस रक्त तुमच्या माझ्या पापशुद्धीसाठी ओतलं गेलेलं आहे त्याचं प्रतीक. आणि त्याच्यात मग आपण त्या दृढीकरणाच्या विधीच्या द्वारे सहभागी होतो. प्रभुभोजन घेण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. आणि मग प्रभुभोजन घेण्याचा अधिकार म्हणजेच आपल्याला पापक्षमा प्राप्त झाल्याचा अधिकार आहे. याचा अनुभव आपण घेतलेला आहे का प्रियबंध भगिनींनो? पुष्कळ ख्रिस्ती लोक, अनेक ख्रिस्ती लोक, मी तर म्हणेन की 99% ख्रिस्ती लोक यांना या पापक्षमेचा अनुभव आलेला नाही. तारणाचा अनुभव, मुक्तीचा अनुभव, सैतानाच्या दाशत्वातून गुलामगिरीतून सुटका झाल्याचा अनुभव आणि पापक्षमा झाल्याचा अनुभव किंबहुना पश्चाताप करून देवाला कबुली पापाची देऊन देवानं आपल्यावरती दया केलेल्याचा अनुभव, येशूनं कृपा केलेल्याचा अनुभव, आपल्याला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाल्याचा अनुभव पुष्कळांना आलेला नाही. आणि त्यामुळं ते लोक ख्रिस्ती असूनसुद्धा ते अजूनही तारणामध्ये नाहीत, खऱ्या पापक्षमेमध्ये नाहीत, अशांना पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जर हा अनुभव आला असेल तर निश्चितपणे आपण पवित्र आत्म्याच्या दानामध्ये, त्या कृपादानामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये, त्या शहाणपणामध्ये, त्या ज्ञानामध्ये आपण आहोत. आणि म्हणून पेत्र सांगतो आहे की ज्यावेळा चुरचूर लागलेले लोक म्हणू लागले की आम्ही काय करावे, त्यावेळा त्यांना पेत्र म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, आपल्या पापाची क्षमा व्हावी यासाठी प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या आणि म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या साध्या सुध्या गोष्टी नाहीत. सहजपणे दृढीकरणाचा विधी घेतला जातो किंवा लग्नाच्या आधी लग्न व्हायचं आहे त्यासाठी दृढीकरणाचा विधी काही जण घेतात, तर हे पण चुकीचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक या विधींना काहीतरी कारण मीमांसा आहे आणि त्याच्या पाठीमागे हेतू आहे, उद्देश आहे. आणि तो उद्देश आपल्याला एकदा समजला, त्याच्या पाठीमागे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आपल्याला एकदा समजले की मग आध्यात्मिक सामर्थ्यामध्ये अधिक आणि अधिक आपण बलवान होत जाऊ, वाढत जाऊ. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, नुसता बाप्तिस्मा घेतला म्हणून चालत नाही, तर त्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आपण अधिक अधिक देवाच्या जवळ जाणं गरजेचं आहे. बाप्तिस्मा आपल्याला पापक्षमा प्राप्त झाल्याचं प्रतीक आहे किंवा आपण येशूचे शिष्य आणि देवाचे लेकरू झाल्याचा एक शिक्का आहे, तो स्टॅम्प आहे आपल्यासाठी आणि ते आपल्यासाठी मिळालेलं एक सर्टिफिकेट आहे. कारण आपण बाप्तिस्म्याचं सर्टिफिकेट अनेक वेळा घेतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु दुसरं सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचं आहे, दृढीकरण विधीचं सर्टिफिकेट. ज्या मंडळीमध्ये आपलं दृढीकरण झालेलं असतं, मंडळीत मिळवून घेण्यासाठी विधी झालेला असतो, तो संस्कार विधीसुद्धा फारच फार महत्त्वाचा आहे. मी तर म्हणेन की बाप्तिस्म्यापेक्षासुद्धा तो अधिक विधी महत्त्वाचा आहे. म्हणजे बाप्तिस्मासुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण का प्रत्येक विधी हे जे संस्कार विधी दिलेले आहेत ते प्रत्येक विधी प्रियबंध भगिनींनो महत्त्वाचे आहे, त्या सगळ्यांना सारखंच महत्त्व आहे. परंतु बाप्तिस्मा काही वेळा आपण लहानपणी घेतो, त्यामुळे दृढीकरणाचा विधी प्रौढपणे घेतल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे असं माझं म्हणणं आहे प्रियबंध भगिनींनो.
आणि म्हणून ज्यांनी प्रौढपणे अशा प्रकारे पहिल्यांदा बाप्तिस्मा घेतला, नंतर रूढीकरणाचा विधी करून घेतला, अशा लोकांना प्रिय बंधू भगिनींनो ही पापक्षमेचा तारणाचा अनुभव असणं महत्त्वाचं आहे आणि पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झाल्याचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. प्रिय बंधू भगिनींनो आणि म्हणून ज्यांना पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झालेलं आहे अशा लोकांच्यासाठी पित्र पुढे सांगतो आहे 40 वचनामध्ये की तुम्ही या कुटिल पिढीपासून दूर राहा. वचनच वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की कारण ते वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळास व सर्व जे दूर आहेत त्यास म्हणजे जितक्यास प्रभू जो आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यास आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टीने त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. कुटिल पिढीपासून बचाव करून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो ज्याने पश्चाताप केला, ज्याने पापक्षमा प्राप्त करून घेऊन प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला, नंतर रूढीकरणाचा विधी करून पवित्र आत्म्याचं दान प्राप्त करून घेतलं, ते आता प्रौढ झालेले आहेत. आणि असे प्रौढ झालेले तुम्ही मी लोक आता आत्म्याच्या दानामध्ये परिपूर्ण आहोत. आणि म्हणून ज्या काही जगाच्या गोष्टी आहेत त्या आत्म्याच्या गोष्टींच्यासाठी बाधक आहेत. जगातले लोक या जगातल्या कुटिल गोष्टी स्वीकारून ते स्वतःला कलंकित करून बसलेले आहेत. कुटिल आणि दुष्ट, अमंगळ, अपवित्र असे ते स्वतःला बनवून बसलेले आहेत. आणि म्हणून या कुटिल पिढीमध्ये आता आपली सहभागिता नाही. आमची सहभागिता आता या कुटिल पिढीपासून बचाव स्वतःचा करून आम्ही आता पवित्र आत्म्याच्या कृपाछत्राखाली आहोत. त्या पवित्र आत्म्याच्या पिढीमध्ये आम्ही आहोत. आणि प्रिय बंधू भगिनींनो म्हणून आम्हाला या कुटिल पिढीमध्ये ज्या ज्या काय अयोग्य गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारायच्या नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो माणसं बिघडलेली आहेत. आपण जर पूर्वीच्या काळाचा विचार केला, त्या काळापासून आत्ता जर मानवाची परिस्थिती बघितली तर मानवाची परिस्थिती सुधारलेली आहे. मानवाचं रूप सुधारलेलं आहे. सुंदरता आता मुलामुलींना स्त्री पुरुषांना आलेली आहे. घरे सुधारलेली आहेत, शेती सुधारलेली आहेत, रस्ते सुधारलेले आहेत, परिस्थितीसुद्धा सर्व बाबतीमध्ये माणसांची सुधारलेली आहेत. कपडे सुधारलेले आहेत, अन्न पाणी खाणं पिणं हे सुद्धा सुधारलेलं आहे. सर्व बाबतीमध्ये सुधारणा झालेली आहे. परंतु काय बिघडलेलं आहे मग? या सगळ्या सुधारणामध्ये, आधुनिकतेमध्ये, या प्रगतीमध्ये माणसांची मनं बिघडलेली आहेत. प्रिय बंधू भगिनींनो माणसांची अंतःकरणं बिघडलेली आहेत आणि माणसांच्यामध्ये असणारा देवाचा आत्मा हा बिघडलेला आहे. देवाचा आत्मा विटाळलेला आहे. मी वारंवार सांगतो की मनुष्याचं जीवन हे 3 गोष्टीने बनलं, शरीर, जीव आणि आत्मा. शरीर हे चांगलं आहे, रूपवान आहे, आणि चांगल्या प्रकारे तगड आहे, पोशाख चांगला आहे, वस्त्र चांगलं आहे, दागदागिनं भूषणं आहेत, खिशात काही 4-2 पैसे आहेत, शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, आपल्याला फिरायला मोटर गाडी, मोटरसायकल किंवा वाहनं आहेत, बऱ्याच सुधारणा आहेत शरीरासाठी, सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. मन, जीव म्हणजे मन, मनाला रंजवणाऱ्या गोष्टी आहेत, TV, मोबाईल, मनोरंजनाच्या कितीतरी गोष्टी आहेत, त्याचा उपभोग आपण घेत आहोत. परंतु आत्म्याच्या गोष्टी म्हणजे देवाच्या गोष्टी या शरीराच्या अधिक गोष्टी, मनाच्या अधिक गोष्टी कुटिल झाल्यामुळे आत्म्याच्या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे. देवाच्या गोष्टी पवित्र आहेत, त्या शुद्ध आहेत, त्या चांगल्या आहेत, परंतु त्याला या शरीराच्या आणि मनाच्या गोष्टीमुळं विटाळा आलेला आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो की आम्ही देवाचे, येशूचे खरे सेवक म्हणून, दासदासी म्हणून, लेकरं म्हणून, मुलंबाळं म्हणून, शिष्य म्हणून पवित्र आत्म्याच्या दानामध्ये आम्ही आहोत का? आणि पवित्र आत्म्याचं दान लोकांच्यामध्ये राहिलं नाही याचं कारण काय आहे? जैगिक लोक, विदेशी लोक, ख्रिस्तीयतर लोक त्यांच्याकडं तर नाहीच आहे.
परंतु ख्रिस्ती लोकांच्या मध्ये सुद्धा आपल्याकडे आता असं निदर्शनास येत आहे की या आत्म्याचं दान राहिलेलं नाही, टिकून राहिलेलं नाही. याला काही कारणं आहेत की पाच कारणं आम्ही आज आपल्याला सांगत आहे. त्यातलं पहिलं कारण आहे, लोक देवाचे अस्तित्व मानित नाहीत. ख्रिस्तीयत्तर लोक, विधर्मी लोक तर देवाचं अस्तित्व मानतच नाहीत. जीवन देवाला, यहोवा देवाला, त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला, बायबलला मानत नाहीतच. परंतु आज तुम्ही मी ख्रिस्ती लोकसुद्धा देवाचं अस्तित्व जेवढ्या प्रमाणामध्ये मानायला पाहिजे तेवढं आपण मानत नाही. देवानं हे आकाश पृथ्वी निर्माण केलेलं आहे, झाडं, पर्वत, डोंगर, दऱ्या, समुद्र निर्माण केलेला आहे. तो दिवस रात्र आपल्याला देतो, सूर्य, चंद्र, तारे आपल्याला त्यानं दिलेले आहेत. आणि प्रत्येक वर्ष आपल्याला त्या त्या सीझनला पाऊस देतो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि हे देवानं सगळं आपल्यासाठी दिलेलं आहे. देव आहे आणि तो आपल्याकडे दृष्टी लावतो, त्याचे नेत्र सर्वावरती आहेत, त्याचं अस्तित्व आहे. येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा पाठवलेला आहे जगामध्ये. तो जरी स्वर्गात गेला असला तरी, आणि देव जरी स्वर्गात असला तर त्याचा पवित्र आत्मा कार्य करतो आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की दिव्यदूत हे स्वर्गामध्ये जातात, पृथ्वीवरती येतात, ये जा करतात. आणि हे त्यांचंसुद्धा अव्याहतपणे चालू आहे. प्रियबंध वगैरेनो, पवित्र शास्त्र बायबल आपल्याला दिलेलं आहे, तरी परंतु आम्ही या गोष्टींना, देवाच्या अस्तित्वाला अधिक महत्त्व न देता, त्याच्यात अधिक दृढ राहून विश्वासूपणानं देवाच्या अस्तित्वाच्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे त्या आपण करत नाही. विल्यम वर्ड्सवर्थ यांनी एक इंग्रजीमध्ये कविता लिहिलेली आहे. त्याचं टायटल, शीर्षक असं होतं की द वर्ल्ड इज टू मच विथ अस, जग आमच्यासाठी खूप आहे, जग आम्हासाठी फार महत्त्वाचं आहे, असा त्याचा अर्थ. आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की द वर्ल्ड इज टू मच विथ अस, लेट अँड सून गेटिंग अँड स्पेंडिंग वी ले वेस्ट आवर पावर्स, लिटल वी सी इन द नेचर दॅट इज आवर्स. म्हणजे काय म्हणतो विल्यम्स वर्ड्सवर्थ? तो निसर्ग कवी होता, परंतु तो देवभीर होता. निसर्गाबरोबर तो देवाला सुद्धा अधिक मानत होता. तो आध्यात्मिक मनुष्य, ख्रिस्ती विश्वासणारा तो कवी होता, विल्यम वर्ड्सवर्थ. आणि तो काय म्हणतो आहे की पूर्वीच्या काळी पण आणि आत्ता पण आम्ही काय करतो आहे, मिळवण्यामध्ये आणि खर्च करण्यामध्ये अधिक आम्ही आमची शक्ती घालवतो. आणि हे जग आम्हाला अतिशय प्रिय प्रिय, जगाच्या भौतिक गोष्टी, संपत्ती, साधनसामुग्री, उपभोग आम्हाला प्रिय आहे. परंतु क्वचितच कमी आम्ही निसर्गाकडे बघतो की जे देवानं निर्माण केलेलं आहे. बघा, आम्ही चंद्र सूर्याकडे बघायला विसरलो आहे, ताऱ्यांकडे बघायला विसरलो आहे, झाडाझुडपांच्याकडे, पर्वताकडे, समुद्राकडे, निसर्गाकडे पाहायला विसरलो आहे, पक्ष्यांच्याकडे बघायला विसरलो आहे, त्यांची गुणगुणाट किंवा त्यांचा कलाट, किलबिलची सकाळी ऐकायला आपण उतावळी व्हायला पाहिजे, पण त्याकडं आपण विसरलो आहे. आम्हाला आज कावळा, चिमणी त्यांचा किलबिला तुटवत नाही, तर मोबाईलचा गजर उठवतो सकाळी, घड्याळाचा गजर उठवतो. बघा, अशा प्रकारे परिस्थिती आहे. म्हणजे जगामध्ये आम्ही एवढे रममान झालो की आम्ही देवाच्या अस्तित्वालाच विसरलो आहे. बघा, देव आहे, येशू ख्रिस्त आहे, या जगात येऊन गेलेला आहे. त्यानं शिष्यांना पवित्र आत्मा पाठवला, जे पश्चाताप करतील, येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये बाप्तिस्मा घेऊन पापाची क्षमा प्राप्त करून घेतील, त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळेल. हे अभिवचन येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे, ते शिष्यामध्ये पूर्ण झालं आहे, आम्हालासुद्धा ते दिलेलं आहे. आज इस्रायल देश आहे जगामध्ये, बेतलेहेम तिथं आहे, नासरीत आहे, तिथं गेतसेमन बाग आहे, गुलगुता टेकडी आहे. म्हणजे हे आहे, त्या अस्तित्वाकडं आम्ही लक्ष देत नाही, त्याची जाणीव आपल्याला नाही. जगाला तर नाहीच, ख्रिस्ती लोकसुद्धा विसरत चाललेले आहेत. आणि म्हणून इतर लोक कुटील पिढी झालेलेच आहेत. कारण कुटील व्हायचं कारण म्हणजे देवाचं अस्तित्व ते मानत नाहीत, देवावर विश्वास नाही. तसे आम्ही सुद्धा देवाच्या अस्तित्वामध्ये आणि देवाचं नेत्र आपल्याकडे आहे याकडे लक्ष न देता जगाच्या भौतिक गोष्टीमध्ये आहोत.
प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून या गोष्टीकडे अधिक लक्ष न देता देवाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, लोक कुटील का बनलेले आहेत, या पिढीचा कुटीलपणा का वाढलेला आहे, तर दुसरं कारण आहे की लोक देवाचे आभार मानत नाही. देवानं आपल्याला ज्या गोष्टी दिल्या त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. हे गाणं मला खूप आवडतं, लहान मुलं म्हणतात आम्ही आभारी आभारी मानतो येशूला, खायला पेयाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, पापाची क्षमा येशूने दिले, सर्व काय येशूने दिले, आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. हे गाणं आपण सतत म्हटलं पाहिजे. ख्रिस्ती लोकांनी सकाळ संध्याकाळ दुपार सर्व बाबतीमध्ये देवाचे आभार मानले पाहिजे. पण आभार मानायचंच आम्ही विसरलो आहे. आम्ही बॉसचे आभार मानतो, अधिकाऱ्यांचे आभार मानतो, माणसांचे आभार मानतो, व्हॉट्सअपवरती त्यांचे स्तुती गुणगान आपण कितीतरी करतो. पण देवाच्या आभारासाठी ज्या बाबतीमध्ये आपल्याकडून तशा प्रकारे कृती व्हायला पाहिजे ती कृती होत नाही. त्यामुळं प्रिय बंधू भगिनींनो, की आपल्याकडे पवित्र आत्म्याचं दान राहत नाही. पेट्रोल लागतं आपल्याला गाडी चालवण्यासाठी, कार चालवायला, मोटरसायकल चालवायला, बस चालवायला, परंतु हे जग चालवायला देवाने पेट्रोल दिलेलं आहे. माहीत आहे का, ते पेट्रोल म्हणजे पाणी. बघा, पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो देवबाप, नदी नाल्यांमध्ये, झऱ्यांमध्ये, विहिरीमध्ये पाणी साचतं, ते नळा वाटे आपल्याला मिळतं. अजून कोणीही पाणी निर्माण करू शकलेला नाही वैज्ञानिक, आणि ते वर्षभर पाणी आपल्याला पुरतं. पशुपक्षी पाणी घेतात, झाडं पाणी घेतात, आणि आपलं जीवन पाण्यावरती चालतं. आपल्याला अन्न नसलं तर चालेल, पण पाणी नसलं तर चालणार नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, की पवित्र आत्मा हा देवाचा आपल्याला पाणी देतो, अन्न देतो, अग्नी देतो, सूर्याच्या द्वारे उष्णता देतो, आणि त्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. आपण आपल्याला पिकाच्या द्वारे देवाचं धान्य देतो. बघा, धान्य कोण निर्माण करू शकतो का? नाही. पीकच धान्य आपल्याला देतं, पिकाला पाऊस नाही तर धान्य मिळणार का? नाही. भाजीपाला, फळफळावळ, धान्य सगळं आपल्याला मिळतं. आणि म्हणून देवाचे आभार मानायला पाहिजे. जेवताना आपण आभार मानतोच, प्रार्थना करतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु अधिकाधिक आभाराचा यज्ञ देवाला दिला पाहिजे. कुटील पिढी आभार मानायचं विसरलेली आहे. आणखी काय कुटील पिढीचं कारस्थान आहे, की लोक शुद्धता पवित्रपणा यामध्ये आचरण करत नाहीत. दुष्टाईने वागतात, अमंगळपणा, द्वेष, मत्सर, अप्रीती, अनैतिकता, अश्लीलता, शिवीगाळी, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, यामुळे आजची पिढी ही बाधित झालेली आहे, कुटील झालेली आहे. माहीत आहे का, हा कोरोना कशामुळे अजूनही थांबलेला नाही? मानवाच्या या कुटीलतेमुळे, दुष्कृत्यांच्यामुळे आणि अशुद्धतेमुळे, प्रदूषणामुळे हा प्रदूषित असणारा कोरोना आपल्याला मानवजातीला जडलेला आहे. आणि म्हणून या कुटील पिढीपासून आपला बचाव करायचा आहे प्रिय बंधू भगिनींनो. म्हणून आपण आत्तापर्यंत आचरणात आणलेला अशुद्धपणा, अमंगळपणा, अपवित्रपणा सोडला पाहिजे प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणजे आपली कुटीलता निघून जाईल. लोक प्रीती विसरलेले आहेत. बायबल आपल्याला सांगतं, यास तो समय ओळखून तुम्ही आपलं आचरण करा, आणि आपल्यामध्ये असणारा सर्व वैरभाव नष्ट करा, आणि एकमेकांचं चांगलं ते करीत राहा. चांगलं आचरण करा, एकमेकांच्या भल्यासाठी कार्य करा, आणि सर्वांच्यावर प्रीती करा, शत्रूवर प्रीती करा. आपल्याला सांगितलेलं आहे, लोक एकमेकांच्याबद्दल खूप वाईट लबाडाने बोलतात, आणि मग कुटीलपणा यामुळं सुद्धा आलेला आहे. चौथी गोष्ट आहे, की लोक देवाची भक्ती, प्रार्थना, शास्त्रवाचन, साक्ष सुवार्ता सांगत नाहीत. भौतिक जगामध्ये लोक एवढे व्यतीत झालेले आहेत किंवा मग्न झालेले आहेत, की अधिकाधिक काम, त्यानंतर टी व्ही, मोबाईल, इंटरनेट, खाणं पिणं, टूर्स, याच्यामध्ये लोक आहेत. काही लोक झोपा काढतात, खूप आळशी झालेले आहेत, आणि काहींचा स्वभाव काहीच न करण्याची वृत्तीचा झालेला आहे. निगेटिवनेस अनेकांच्यामध्ये आलेला आहे, आणि त्यामुळे
देवाची भक्ती प्रार्थना खऱ्या आत्म्यानं मनानं खरेपणानं होत नाही आणि त्यामुळं कुटिलपणा आलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जगाचा कुटिलपणा तर आहेच, ते मूर्तीपूजा करतात, अन्य देवाची भक्ती उपासना करतात, आम्ही तर जीवन देवालाच विसरून त्याची भक्ती प्रार्थना उपासनाच करायचं सोडून इतरत्र अधिक वेळ खर्च घालत आहोत. जे साक्षीचं स्वार्थीचं कार्य शिष्यांना सोपवलेलं आहे आणि बघा त्या शिष्याने पेत्राने वगैरे इतर शिष्याने येरुश्लेमेपासून सुरुवात करून यहुदियात शमरोनात गालिलात आणि जगाच्या शेवट्यापर्यंत आत्म्याच्या सामर्थ्यानं आत्म्याच्या कृपादानानं साक्ष दिली, स्वार्थ सांगितली, तेच त्याने आपल्या जीवनाचं कार्य बनवलं. आमचं कार्य काय आहे? अधिकाधिक जगाच्या गोष्टी मिळवणं. परंतु या जगाच्या गोष्टी नष्ट होणार आहेत. प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवा, म्हणजे जगातील इतर गोष्टी तुम्हाला मिळतील, असं मत्तयी 6:33 आपल्याला वचन आहे. म्हणून आपल्याला कुटिलता आलेली आहे, ती कुटिलता काढून टाकणं आणि आपला बचाव त्यापासून करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे काय, की आम्ही एकमेकाची ओझी व्हायला पाहिजे. यामध्ये पण आपल्यामध्ये कुटिलता आलेली आहे. ख्रिस्तांना आपली तुमची माझी ओझी व्हायलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मत्तयी 11:28 औकष्ट्यो भारक्रांजनो, तुम्ही सर्वच करा म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रेबंध भगवान ख्रिस्तानं आपलं ओझं घेतलं, पापाचं ओझं घेतलं, सर्व कष्टाचं दुःखाचं ओझं आपल्यावर घेतलं. आज तुम्ही आणि मी सुद्धा एकमेकाच्या दुःखाची कष्टाची ओझी व्हायला नको का? एकमेकाची ओझी व्हा म्हणजे ख्रिस्ताचा नियम तुम्ही पूर्ण कराल असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून कोणी दुःखी कष्टी असेल त्याला मदत करणं. पवित्र आत्म्याचं दान म्हणजे काय, तर सेवा कार्य करणं. आणि सेवा म्हणजे काय, भुकेलास अन्न देणं, तहानेलास पाणी देणं, निराश्रितास आश्रय देणं, आजारी असणाऱ्याचा समाचार घेणं, तुरुंगात असलेल्याला भेटायला जाणं आणि कपडा नसेल त्याला वस्त्र देणं आणि गरीबातील गरीबाला मदत करणं, दान देणं, सेवा कार्य करणं हे आपलं काम आहे. प्रिय बंधू भगिनी, तेच आम्ही विसरलो आहे. काय, तुम्ही आपलं प्रत्येकाने आपलं शीत पाहू नका, तर इतरांचं पण पहा. ख्रिस्ती लोक नेत्यांपासून खालच्यापर्यंत असणाऱ्या लोकांच्यापर्यंत, ख्रिस्ती पुढाऱ्यांपासून खालच्या सभासदांपर्यंत लोक काय झालेले आहेत, अपस्वार्थी झालेले आहेत. तुम्ही आणि मी काय करतो, आपलंच बघत राहिलं. पण आपल्या घासातून दुसऱ्याला एखाद्या भुकेलेल्यास घास देणं, आपल्या वस्त्रातून दुसऱ्याला वस्त्र देणं, आपल्या पैशातून दुसऱ्याला दान देणं, विधवेनं दिलेलं दान का श्रेष्ठ आहे की तिनं आपलं सर्वस्व दिलं. प्रेबंध वगैरे कुटील पिढी का आपण झालो, तर आपल्याला दातृत्वाची भावना कमी झालेली आहे, अपस्वार्थीपणाची भावना अधिक आहे. आपल्याकडे दातृत्व अधिक येणं, देवानं आपल्या प्रीतीचं हे प्रमाण दिलं की त्यानं आपल्या पुत्राला राखून न ठेवता आपल्या पापाच्या मुक्तीसाठी क्रूस खांबावरती त्याला सुवेळी अर्पण केलं, ही त्यानं अगापी प्रीती देवापण आपल्यावरती दाखवली आहे. आणि म्हणून एकमेकासाठी आपण प्राण द्यावा यापेक्षा मित्रावर कोणाची प्रीती श्रेष्ठ नाही असं येशू म्हणतो. मग मित्राला मदत करणं वेग नाही का? बायबलमध्ये येशूनं दाखला दिला आहे की मध्यरात्री मित्राकडे एक मनुष्य येतो, त्याचा मित्र म्हणतो की माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत, मला भाकरी काय उष्ण्या दे. जर त्या मित्राची प्रीती त्याच्यावरती असेल तर तो उठून त्याला भाकरी देईल. प्रेबंधवनं याचा अर्थ काय आहे की मदत करणं, दातृत्व दानशूरपणा करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून कुटिलपणा काढून टाकूया आणि या कुटील पिढीपासून आपण स्वतःचा बचाव करूया, म्हणजे देवबापाचा नियम आपण पूर्ण करू आणि आपण पवित्र आत्म्यानं दानानं भरू, त्या सेवाकार्यानं भरू आणि देवबापाचा अनुग्रह आशीर्वाद स्वर्गीय वतन तुम्हाला मला प्राप्त होईल. देवबाप तुमचं माझं या बाबतीमध्ये सहाय्य करू. प्रार्थना करूया. आमच्या जीवन देवप्पा सर्व प्रियजनांचे आशीर्वाद पाठव आणि देवप्पा पवित्र आत्म्याचं दान आम्हाला मिळालेलं आहे ते आम्ही अधिक दृढ धरून ठेवून त्याच्या सामर्थ्यामध्ये चालण्यासाठी आणि सेवा कार्य करण्यासाठी आमचा उपयोग होऊ दे, या कुटील पिढीपासून आमचा बचाव होऊ दे. येशू ख्रिस्ता प्रत्यर्थ विनंती केली म्हणा बाप्पा, आमीन. हे बंद बघण्यानं शेवटी आपण एक गीत गावया, उपन्यास संगीतातील गीत नंबर 277 पाणी द्या
पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, गीत नंबर 277। पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, नको कुव्याचे नको नदीचे आनिल जरी कोणी, आनिल जरी कोणी तृषित मी पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, द्यायसे की तृषा न लागे पिता जे फिरुनी, पिता जे फिरुनी तृषित मी पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, सर्व जलाशय पाहुनी आलो श्रमलो मी भ्रमुनी, श्रमलो मी भ्रमुनी तृषित मी पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, जा जा होईल प्रभु येशूच्या तृप्ती तुझी चरणी, तृप्ती तुझी चरणी तृषित मी पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी, अक्षय जीवन कष्ट विनोदन प्रभु विनन च भुवनी, प्रभु विनन च भुवनी तृषित मी पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी तृषित मी पाणी द्या पाणी। प्रभुने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमची ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत, आमीन। त्या देवज बापाची प्रीती, प्रवेश ख्रिस्त्याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागीता आपणा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमीन। ख्रिस्त पवित्र शांती सप्रीतीती शोभा सौंदर्य माझिया जीवनी, येशु पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसोया जीवनी, आमेन। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।